तर आप दोन्ही आपण मेकॅनिझम बघितले SN2 आणि SN1, तर दोन्ही याचा फरक लक्षात ठेवा, एकदम सोपा रिएक्शन मेकॅनिझम आहे. नाव वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट, ओके, इन द सेम हेडिंग, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड्स. नेक्स्ट पॉइंट इज, और नेक्स्ट रिएक्शन इन द केमिकल प्रॉपर्टीज इज एलिमिनेशन रिएक्शन. एलिमिनेशन रिएक्शन बघायचं आपल्याला. एलिमिनेशन रिएक्शन, दिस एलिमिनेशन रिएक्शन इज अल्सो कॉल्ड ॲज अ डिहायड्रोहॅलोजनेशन. बघा, दिस एलिमिनेशन रिएक्शन इज अल्सो कॉल्ड ॲज अ डिहायड्रोहॅलोजनेशन. डिहायड्रोहॅलोजनेशन, 11वीत तुम्ही बघितले की डिहायड्रोहॅलोजनेशन, व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिहायड्रोहॅलोजनेशन. आता एलिमिनेशन रिएक्शन म्हणजे काय, एलिमिनेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की रिमूव्हल, म्हणजे आता कशाचं रिमूव्हल होतं या रिएक्शनमध्ये, काय जातं आहे बाहेर, ते आपल्याला बघायचं आहे आणि ते तुम्हाला लक्षात येईल रिएक्शन बघितलं की लगेच. आणि दिस इज, ह्याच रिएक्शनला काय म्हणता येईल की डिहायड्रोहॅलोजनेशन. एलिमिनेशन किंवा डिहायड्रोहॅलोजनेशन. आता डिहायड्रोहॅलोजनेशन हा जो वर्ड आहे त्याच्यात दोन हायड्रोजन आणि हॅलोजन आहेत, म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन या रिएक्शन मध्ये एलिमिनेट होतात. ओके, मी एक जनरल सांगते की डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे डी म्हणजे निघून जाणे, किंवा एलिमिनेशन रिएक्शनच्या अंडरमध्ये ही रिएक्शन बघतोय आपण. मग काय निघून जातं इथे, हायड्रोजन आणि हॅलोजन. हॅलोजन रिप्रेझेंटेड बाय एक्स, हायड्रोजन अँड हॅलोजन दे आर एलिमिनेटेड इन द फॉर्म ऑफ हायड्रोजन हलाइड. दे आर एलिमिनेटेड इन द फॉर्म ऑफ हायड्रोजन हलाइड, हेन्स दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ डिहायड्रोहॅलोजनेशन. लेट अस सी अन एक्झाम्पल ऑफ दिस रिएक्शन. फर्स्ट वी विल सी द जनरल रिएक्शन. ओके, सो हियर इज द रिएक्शन, जनरल रिएक्शन. ओके, दिस इज अल्फा हायड्रोजन, दिस इज अ बीटा हायड्रोजन. साइड बाय साइड आय विल टेल यू द स्टेटमेंट ऑफ दिस रिएक्शन. वेन अन अल्किल हलाइड रिएक्ट्स विथ, वेन अन अल्किल हलाइड रिएक्ट्स विथ किंवा हीटेड विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड KOH. अल्कोहोलिक आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये खाली इंडिकेट करायचं अल्कोहोलिक. हीटेड विथ, वेन अल्किल हलाइड हीटेड विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड, देन आफ्टर एलिमिनेशन किंवा ड्यू टू एलिमिनेशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन इन द फॉर्म ऑफ हायड्रोजन हलाइड, देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. दॅट अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज नथिंग बट अल्किन. हा ॲटम हायड्रोजन निघून जातो आणि हा हॅलोजन निघून जातो. बघा, इथे एलिमिनेशन होत आहे म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन निघून जात आहे, म्हणून आपण याला डिहायड्रोहॅलोजनेशन म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होतो, हे दोन्ही ॲटम निघून जातात, देअर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड हिअर. यालाच आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. म्हणजे हा काय मिळाला आपल्याला, अल्किन. ओके, अँड KX हॅलोजन इज अटॅच विथ पोटॅशियम अँड एलिमिनेटेड इन द फॉर्म ऑफ पोटॅशियम हलाइड अँड वॉटर. दीज आर द बाय प्रोडक्ट्स ऑफ दिस रिएक्शन. बघा, अल्किन हलाइड रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक किंवा अल्किल हलाइड हिटेड विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड आफ्टर एलिमिनेशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन फ्रॉम द ॲडजसंट कार्बन ॲटम, फ्रॉम द ॲडजसंट कार्बन ॲटम इन द फॉर्म ऑफ KX अँड H2O, देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन. ओके, सो दिस इज द जनरल रिएक्शन.
सो रिलेटेड आता ह्या जनरल रिएक्शनचा यूज करून आपण एक एक्झाम्पल तयार करूया. ओके, अल्किल हॅलाइड घेऊया इथे आपण. हियर आय विल टेक इथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड एज अ अल्किल हॅलाइड रिएक्ट्स विथ के ओ एच. अल्कोहोलिक रिएक्शन कंडीशन्स आर सेम इन एरो, यू हॅव टू राईट हिअर ट्रायंगल साइन. अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन, दॅट इज अ सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू, अँड बाय प्रोडक्ट्स आर के बी आर प्लस एच टू ओ. देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन, याचं नाव काय आहे? इथिलीन, इथिलीन. ओके, सो इन दिस रिएक्शन, दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस रिएक्शन. नाउ वी विल टेक वन मोर एक्झाम्पल रिलेटेड टू दिस द डिहायड्रोहॅलोजनेशन. आता त्या रिएक्शनमध्ये काय फरक आहे, जे प्रोडक्ट्स मिळत आहे त्याचा काय फरक आहे आणि त्याला काय त्याबद्दल काय सांगितलं जातं हे मला तुम्हाला सांगायचंय. सो लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल रिलेटेड टू दिस रिएक्शन. ओके, आय विल टेक द एक्झाम्पल ऑफ टू ब्रोमोब्युटेन. टू ब्रोमोब्युटेन रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक के ओ एच. ओके, हियर यू आर, वी आर गेटिंग द मिक्सचर ऑफ अल्किन्स. बघा, सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच सी एच थ्री प्लस सी एच थ्री सी एच टू सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस वॉटर प्लस के बी आर. सो दिस इज द नेम ऑफ द प्रोडक्ट इज ब्युटीन वन इन, द सेकंड प्रोडक्ट इज ब्युटीन टू इन आणि ब्युटीन वन इन. ओके, डबल बॉन्ड इज अटॅच बिटवीन कार्बन नंबर सेकंड अँड थर्ड, हेन्स द नेम ऑफ द प्रोडक्ट इज ब्युटीन टू इन अँड ब्युटीन वन इन. डबल बॉन्ड इज अटॅच्ड विथ द कार्बन नंबर फर्स्ट, बिटवीन द कार्बन नंबर फर्स्ट अँड सेकंड, हेन्स द नेम इज, नेम ऑफ द प्रोडक्ट इज बी यू टी ब्यूट वन इन. ओके, बघा, सो इन दिस रिएक्शन ब्युटीन टू इन इज द मेजर प्रोडक्ट, इज द मेजर प्रोडक्ट, दॅट इज we are obtain this butene in 80% from this reaction and butene 1 in is the minor product. We are getting from this reaction 20% of but 1 in. आता बघा, जेव्हा अशा रिएक्शन मध्ये, आता या रिएक्शन मध्ये आपल्याला मिक्सचर म्हणजे दोन प्रोडक्ट्स मिळतात, तेही कमी जास्त प्रमाणात. देअर इज अ products are obtained in different amounts, in major and in minor. Now in this case, if by elimination reaction two isomers are formed, then more symmetrical alkene which has greater number of alkyl groups attached to the doubly bond carbon atom, attached to the doubly bond carbon atom, they are created, extend, giving the major product. बघा, आता मी तुम्हाला सांगते, कार्बन कार्बनचा हा डबल बॉन्ड आहे, ह्या डबल बॉन्डला हे दोन मिथिल ग्रुप अटॅच आहे. ओके, आणि या रिएक्शनमध्ये ह्या डबल बॉन्डला एकच आहे इथे मिथिल ग्रुप. म्हणजेच मी काय सांगितलं आता, की ज्या कार्बन कार्बन डबली बॉन्डला जे जितके जास्तीत जास्त मिथिल ग्रुप अटॅच आहेत, दॅट विल बी ऑप्टेन ॲज अ मेजर प्रोडक्ट, किंवा आपण त्याला म्हणू की स्टेबल अल्किन. आणि
जिथे कमी आहेत अल्किल ग्रुप्स दे आर ऑप्टेन इन द मायनर किंवा कमी किंवा दे आर लेस स्टेबल. ओके सो आता रिलेटेड टू दिस रिएक्शन बघा, जेव्हा हे आता आपल्याला प्रोडक्ट्स मिळाले, दोन आयसोमर्स मिळालेत अल्किनचे, तर ह्या आयसोमर्सनुसार रिलेटेड टू दिस रिएक्शन वन रशियन केमिस्ट इज देअर. रशियन केमिस्ट इज देअर, द नेम ऑफ दॅट केमिस्ट इज सेटझेफ. द नेम ऑफ दॅट केमिस्ट इज सेटझेफ. सो रिलेटेड टू दिस सेटझेफ फॉर्म्युलेटेड ऑन एन एम्पिरिकल फॉर्म्युला. आता सेटझेफ काय सांगतोय रिलेटेड टू दिस आयसोमर्स दॅट वी आर गेटिंग इन द टू डिफरंट अमाउंट्स, तर त्यालाच म्हणतो आपण सेटझेफ रूल. मग सेटझेफ रूल काय सांगतो ते आपण बघूया. ओके सेटझेफ रूल बऱ्याच वेळेस एक्झामला विचारला गेलेला आहे. एक्सप्लेन द सेटझेफ रूल विथ सुटेबल एक्झाम्पल. आता मी रूल काय रूलची स्टेटमेंट सांगते सुरुवातीला. बघा, इन अ डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन, इन अ डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन द प्रोडक्ट इज दॅट अल्केन, द प्रिफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्कीन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स, विच हॅज अ ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच टू डबली बॉन्ड कार्बन, किंवा आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच झाले. म्हणजे त्याच्यावरून काय सांगितलंय, हे द नंबर ऑफ अल्किल सबस्टिट्युएंट्स ऑन डबली बॉन्डेड कार्बन ॲटम इन्क्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ अल्किन गिविंग इट्स मेजर प्रोडक्ट. बघा मी याचा अर्थ सांगते. डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शनमध्ये सेटझेफ रूलनुसार किंवा सेटझेफने काय सांगितलंय, दर प्रोडक्ट मेन प्रोडक्ट कुठला प्रिफर केला जातो की ज्याला ग्रेटर नंबर म्हणजे जास्तीत जास्त अल्किल ग्रुप जोडले गेलेले आहेत, ते अल्किल ग्रुप कुठं जोडले गेलेले आहेत, अटॅच टू द डबली बॉन्ड कार्बन कार्बन ॲटम. ओके तर मिळणारा जो प्रोडक्ट आहे तो मोस्ट स्टेबल आहे. कधी? जेव्हा ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला जास्तीत जास्त अल्किल ग्रुप अटॅच आहेत तो अल्किन प्रिफर केला जातो अकॉर्डिंग टू द डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. बघा तर मग इथे स्टॅबिलिटी सांगितलेली आहे, बरोबर, स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. मग हे स्टॅबिलिटी ऑफ अल्किन त्याची ऑर्डर कशी आहे ते मी तुम्हाला सांगते. ओके स्टेबिलिटी ऑर्डर, इन्क्रीजिंग स्टेबिलिटी ऑफ अल्किन बघूयात आपण. इन्क्रीजिंग स्टेबिलिटी ऑफ अल्किन अकॉर्डिंग टू द सेटझेफ रूल. CH2 डबल बॉन्ड CH2 हॅविंग लेस स्टेबिलिटी दॅन दिस. This is having less than this. This is having less. Baga ata. हा आहे मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. ओके हा म्हणू डाय सबस्टिट्यूटेड अल्किन, हा 1 2 3 ट्राय
सब्स्टिट्यूटेड अल्कीन आणि हा टेट्रा फोर टेट्रा सब्स्टिट्यूटेड अल्कीन. सो रिएक्टिविटी ऑर्डर बघा सगळ्यात जास्त कशाची आहे टेट्रा सब्स्टिट्यूटेड अल्कीन कारण का जास्तीत जास्त अल्किल ग्रुप्स अटॅच झालेले डबली बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या भोवती म्हणजे आजूबाजूला कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूला जे अल्किल ग्रुप्स अटॅच झाले दे आर मॅक्झिमम इन टेट्रा सब्स्टिट्यूटेड अल्किन. सो दिस इज द इन्क्रीजिंग स्टेबिलिटी ऑफ अल्किन्स मोनो सब्स्टिट्यूटेड अल्किन दे आर लेस स्टेबल दॅन दिस दे आर लेस स्टेबल दॅन दिस अँड दे आर मोर स्टेबल ओके. सो दिस इज द रिएक्ट